KINews शोध सत्याचा वेद बातमीचा। उन्हाळ्यात झालेली शरीराची दाहकता कमी व्हावी म्हणून भगवान परमेश्वरासह संतांनाही शीतल चंदनाचा लेप लावून उटेवारी संपन्न होते। संतश्रेष्ठ वैराग्य महामेरू संत परीक्षक गोरोबा काका कुंभार यांची वैशाख कृष्ण द्वादशीला उटवारी साजरी होते। एकादशीच्या रात्री कीर्तन समाप्तीनंतर संत गोरोबा काकांच्या समाधीवर उगाळलेल्या चंदनाचा लेप लावून कमळाच्या फुलावर भगवी पताका हातात घेऊन उभे असलेले विष्णुरूप साकारण्यात आले होते। विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीलाही लेप लावण्यात आला होता। पहाटे 4 वाजेपासून सकाळी 8 वाजेपर्यंत हजारो भाविकांनी या नयनरम्य स्वरूपाचे दर्शन घेतले। अनंत साखरे, AINews, उस्मानाबाद। मंदिराच्या गाभाऱ्यात कुठलाही म्हणजे वारं येण्याकरता किंवा इथल्या स्वस्थान बाहेर जाण्याकरता कुठलंही काही नाही। तर असल्या परिस्थितीत आज ह्या जवळजवळ माझं वय 43 आहे तेव्हापासून आमचे वडील, आजी, आजोबा अशा स्थितीत ड्युटी बनवत होते आणि आज तागायत ते आम्ही परंपरा चालवत आहोत। 10 वाजता महापूजा झाल्यानंतर मंदिर बंद केलं जातं, दरवाजा बंद केला जातो आणि आतमध्ये भगवान परमेश्वराला, आईसाहेब रुक्मिणी मातेला आणि काकासाहेबांना समाधीला हात पाय तयार करून उटी चंदनाची पहिले जाते। आज 2 वर्षानंतर गोरोबा काका आज आनंदी झाले असते। एवढं भक्त म्हणजे जवळजवळ आम्ही 7 बंद करत असतो, पण आज भावी भक्त एवढे वाढल्यामुळं अर्धा तास उशीर झाला बंद करण्याकरता। आज गोरोबा काकांना कमळामध्ये आपली वारकरी परंपरा घेऊन भजन करताना एक विष्णूच्या स्वरूपात देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा अशी पंढरपूरची उद्याची वारी असेल, कार्तिकी वारी, आषाढी वारी असं जात असताना कमलाच्या स्वरूपात आम्ही गोरोबा काकांना बसविलेले विष्णूचा अवतार म्हणून अशी उटीची वारी प्रसिद्ध उस्मानाबाद जिल्हा, लातूर, सोलापूर, बीड अशा स्वरूपातून भावी भक्त इथपर्यंत लांबून आले। आता जी उशिरा आले त्यांना काही दर्शन मिळणार नाही, पण उटीची वारी इथली प्रसिद्ध आहे। पुढल्या वर्षी देखील मी भावी भक्तांना या स्वरूपात तुमच्या साखरे महाराजांच्या साखरे साहेबांच्या स्वरूपात या चॅनलच्या स्वरूपात सांगेन। भावी भक्तांनी ही बातमी ऐकून तरी पुढल्या वर्षी वैशाख त्या वारीकरता उटीच्या वारीकरता आपण यावं की नवऱ्याची विनंती। रामकृष्ण हे वैराग्याचा महामेरू तो हा गोरोबा कुंभार श्री क्षेत्र 3 आज द्वादशी। काल गोरोबा काकांची वद्यवारी, फाल्गुन वद्यवारी, माग चैत्र वद्यवारी म्हणजे गोरोबा काकांचा समाधी सोहळा आणि त्यानंतर समाधी सोहळा झाल्यानंतर गोरोबा काकांची वैशाख वारी उटीची वारी काकांची आहे। तर उटीचं वारीचं महत्त्व म्हणजे चंदनाचे हात पायही चंदन। जसं पंढरपूर असेल, आळंदी असेल, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भगवंताला, देवाला आणि संतांना उटी लावली जाते। इथलं महत्त्व असं उटीची वारी की ही 3-4 जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे। तेरची उटीची वारी गोरोबा काकांची, बीड जिल्हा, जास्तीत जास्त लातूर जिल्हा, सोलापूर आणि उस्मानाबाद भावी भक्त येतात। 2 वर्षे झाले कोरोनामुळे आपली उटी वारीची भावी भक्तांना दर्शन झालं नाही। जी परंपरा आहे उटीची वारी ती मंदिर बंद करून आतल्यामध्येच उटीची वारी आम्ही साजरी केली परंपरेवर। आमच्या पुजारी परिवारातर्फे सर्व आम्ही घरातले मंडळी, आमचे काही भक्त मंडळी, गोविंद महाराज, विजय महाराज, तपिशय महाराज यांनी महिनाभर जवळजवळ चंदन उघडून हातपाय लागेल एवढं तयार करण्यासाठी चंदन उघडलं जातो। ही परंपराच आहे, आज ताग आहे। मी जन्मायच्या आधीपासून माझ्या आजी आजोबा ही परंपरा तागायता चालवत आहे। तर ही चंदनाची परंपरा उघडून चंदन बनवायचं आणि त्याचे हातपाय तयार करायचे हे कधी बनवलं जातो। काल एकादशीचं कीर्तन 7-9 परमपूज्य आदरणीय गुरुवर्य बाळासाहेब महाराज देहूकर यांचं 7-9 कीर्तन होतं समाधी मंदिरापुढे आणि तदनंतर नारळप्रसाद देऊ गोवर्धन उस्मानाबाद आणि पुणे यांचा पूजेचा परंपरेनुसार मान आहे की महापूजा झाल्यानंतर समाधीची पुन्हा दरवाजा बंद केला जातो।